सर्वसामान्यांची लाडकी ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लाल परी अर्थात एसटी महामंडळ आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करते. एसटी 75 वर्ष पूर्ण करताना एक अतिशय पुरोगामी निर्णय घेत आहे. एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस आजपासून पुण्यातून अहमदनगरला सोडली जाणार आहे. शिवाई नावाने ही बस धावणार आहे. एसटी महामंडळ 75व्या वर्षात पदार्पण करते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य जपत एसटीने सामान्यांची अविरत सेवा 75 वर्ष केली. काही महिन्यांपूर्वी झालेलं आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, प्रवाशांचे हाल या सर्व गोष्टींचं गालबोट या अमृत महोत्सवी सोहळ्याला लागलं. पुणे अहमदनगर मार्गावर 1 जून 1948 या दिवशी पहिली एसटी बस धावली. त्यावेळी त्या बसचं तिकीट 2.5 रुपये एवढं होतं. लक्ष्मण केवटे हे त्याचे वाहक होते तर किसनराव राऊत हे त्या बसचे चालक होते. पहिल्या बसने 33 प्रवाशांनी पुणे नगर असा प्रवास केला होता. एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोर्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, एसटी मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण सोहळा पार पडलाय. पुण्यातील शंकर शेट रोडवरील एसटी महामंडळ विभागाचे पुणे विभागीय कार्यालय. या कार्यालयाच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडापासून 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर अशी बस धावली होती. या प्रवासाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचंच औचित्य साधत एसटी विभागामार्फत पुणे ते अहमदनगर शिवाई इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झाले. शिवाई इलेक्ट्रिक बसची लांबी ही 12 मीटर आहे. आतील बाजूस 2 आणि बाहेरील बाजूस 1 असे कॅमेरे आहेत. या बससाठी 10 बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर 200 ते 250 किलोमीटर धावणार आहे. या बसमधील आसन क्षमता 43 प्रवाशांची आहे. ध्वनी आणि प्रदूषण विरहित तसेच वातानुकूलित बस असणार असून प्रवाशांना गारेगार प्रवास असा अनुभव घेता येणार आहे. ही बस ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणार आहे. शिवाईच्या पुणे अहमदनगर पुणे मार्गावर दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत.